संपूर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोना या आजारावर तयार करण्यात आलेल्या लसीचं आज संपूर्ण भारतात सामूहिकरित्या उद्घाटन करण्यात आलंय. त्याचप्रमाणे आज बुलढाणा जिल्ह्यातील सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालय शेगाव इथं कोरोना लसचं उद्घाटन करण्यात आलंय. सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालय शेगावचे वैद्यकीय अधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले माननीय आमदार संजयजी कुटेसाहेब यांनी शेगाव हॉस्पिटलमध्ये कोरोना लसचं उद्घाटन केलं. सर्वप्रथम शेगाव हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रेमचंद पंडित सर यांना लस देण्यात आली. त्यापाठोपाठ माजी संचालक डॉक्टर विद्याधर पांडे सर यांनाही कोरोना लस देण्यात आली. तसेच इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनीही कोरोना लस घेतली असून त्यांच्या प्रतिक्रियेतून कोरोना लस सुरक्षित असल्याचं कळालंय. संस्थेच्या माध्यमातून विविध स्तरांवर अनेक कुटुंबाला आधार आणि सावली देण्याचे काम अविरत सुरू आहे. नवनवीन तंत्रज्ञानाची जोड देत दैनंदिन कामकाज अधिक वेगवान आणि सुलभ करण्यात आले आहे. डीडी एनईएफटी मनी ट्रान्सफर सोने तारण कर्ज तसेच पतसंस्थेच्या कोणत्याही शाखेमध्ये इतर कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेच्या एटीएम कार्डद्वारे पैसे काढण्याची सुविधा व इतर अद्ययावत सुविधा संस्थेमार्फत पुरवण्यात येतात.